ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा इकडे आता सायली केक डिझाईन करत असते त्याचवेळी अश्विनला मात्र तो केक खूपच आवडलेला असतो इतक्यात अस्मिता म्हणायला लागते की आज अर्जुनचा बड्डे आहे तुम्ही सर्वांनी गिफ्ट वगैरे काही आणला आहे का, का नाही त्याच्यासाठी गिफ्टशिवाय बड्डे कसा साजरी होणार तेव्हा आता कल्पनामध्ये ते अस्मिता अगं मग तूच घेऊन यायचं ना सगळ्यांतर्फे गिफ्ट तुला ना सवयच लागली आहे उंटावरती बसायचं आणि तिथूनच शेळ्या हाकायच्या आणि त्यावरती आता अश्विन आणि कल्पना साय अस्मितावरती हसायला लागतात आलेला असतो आणि तो म्हणायला लागतो की हे बघा अना अर्जुनचं गिफ्ट आलेलं आहे स्वतः चैतन्य गडकरी तेव्हा आता अश्विन टाळ्या वाजवत येतो आणि वा चैतन्य असं म्हणून त्याला मारायला लागतो आणि म्हणतो इतका उशीर करतात का यायला हे बघ हे आता वाजूच्या दादाच्या वाढदिवसाची सर्व तयारी झाली आहे इकडे आता सायली विचारांमध्ये गुंतलेली असते तेव्हा कल्पना म्हणते की सायली आता झाला आहे का केक बनवून आपण बोलवायचं का अर्जुनला परंतु सायली काहीच बोलत नसताना कल्पना म्हणते सायली तुझी तब्येत ठीक आहे ना दुपारपासून तू खूपच अस्वस्थ वाटते तर इकडे आता सायली ही केक डिझाईन करत असतानाच अचानकपणे सायलीला उचकी लागलेली असते आणि त्याचवेळी आता कल्पना पटकन सायलीला पाणी आणून देते तेव्हा आता सायली पाणी पिते परंतु तिची उचकी तरीही थांबत नसते त्याचवेळी अश्वी सांगतो की वहिनी तू काय कर दीर्घ श्वास घे होल्ड करून ठेव त्यानंतर था उचकी थांबेल सायली तसंही करून बघते परंतु सायलीची उचकी काही थांबत नसते तेव्हा आता सर्वांना प्रश्न पडलेला असतो की सायलीला अचानकपणे इतक्या उचक्या का लागल्या आहेत तर विमल म्हणते की सायली ताई यावेळी तुमची आठवण कोण काढत असते कि ते माना ते माना ते माना वाँ वाँ तर आता सायलीला आठवायला लागते की सायली म्हणते मनातल्या मनात की मधुभाऊच माझी आठवण काढत असतील कारण उद्याच्याला माझा वाढदिवस आहे ना तेव्हा आता आठवण काढणारे ते मधुभाऊच असतील तर इकडे आता प्रतिमाला ॲक्सिडेंटचा तो सीन अचानकपणे स्वप्नामध्ये आठवायला लागलेला असतो आणि त्यानेच त्या भीतीने प्रतिमा उठते आणि तिलासुद्धा तिकडे उचक्या चालू झालेल्या असतात तर इकडे आता नागरास प्रियाला काहीतरी महत्वाची माहिती देण्यासाठी आलेला असतो परंतु प्रिया त्याच्यावरती चिडते आणि म्हणायला लागते तुम्हाला तीन चार दिवस आधी सांगता येत नव्हतं का माझे ॲक्सिडेंटच्या दिवस जवळ आला आहे म्हणजे तीन चार दिवस आधीच मी रडण्याच्या नाटकाला तरी सुरुवात केली असती माझाच ॲक्सिडेंट झाला आहे आणि ही गोष्ट मलाच आठवत नाही म्हटल्यानंतर किती विचित्र वाटतं ते तुम्हाला समजत नव्हतं का तेव्हा आता नागरा चिडतो आणि किती बड 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 करायला लागते मी तर तुझ्या कामासाठी आलो होतो जाऊ दे म्हणून निघायला लागतो तेव्हा आता प्रियामत ते एक मिनिट माझ्या कामासाठी म्हणजे तेव्हा आता अर्जुनच्या लहानपणीच्या वाढदिवसाचे व्हिडिओ आता तिकडे नागराजच्या हाती असते आणि तो व्हिडिओ आता तो तिथे प्रियाला दाखवतो आणि प्रिया ती व्हिडिओ पाहून खूप खुश होते आणि म्हणायला लागते की आता सुभेदारांच्या घरी अर्जुनच्या वाढदिवसाला गेल्यानंतर कोणी काही प्रश्न विचारले तरी मी आता उत्तर देण्यासाठी रेडीच असेल तर इकडे आता अस्मिता चैतन्य आणि अश्विनला सांगत असते तिचे फोटो काढण्यासाठी तेव्हा आता अश्विन आणि चैतन्य दोघेही तिला चिडवत असतात तर इकडे आता सायलीने केक तर आणून ठेवलेला असता आणि त्याच्या बाजूला फुजा फुलांची सजावट करत असते त्याचवेळी प्रताप आणि कल्पना दोघी बोलत असतात आणि प्रताप म्हणत असतो की आज रविराज आला असता तर बरं झालं असतं कदाचित पूर्णाई असती तर रविराज नक्की आला असता तेव्हा प्रताप परत कल्पनाला म्हणायला लागतो की आपण आमंत्रण द्यायला गेलो होतो तेव्हा त्यांनी सरळ सरळ नकार दिला होता येण्यासाठी मला ना खरंच खूप आता वाईट वाटायला लागला आहे कारण अर्जुनचा दरवर्षी वाढदिवस साजरा करतो आणि रविराज नाही असं कधीही झालेलं नाहीये सायलीला खूपच उचक्या येत असतात आणि त्यावेळी अस्मिता तिच्यावर डाफरायला लागते आणि म्हणायला लागते की तू पाणी ग लवकर तुला कळत नाही का किती उचक्या येत आहेत तुला त्यावेळी आता कल्पना अश्विन चैतन्य आता अस्मिताकडे रागाने आहेत म्हटल्यानंतर अस्मिता गप्प होते तर आता अश्विन म्हणतो वहिनी तुझं झालं आहे का सगळं मी जाऊन अश्विन अर्जुन दादाला उठू का तेव्हा आता सायलीमध्ये एक काम करा तुम्ही तुम्ही ना फोन करा त्यांना म्हणजे मी बाजूला नाही दिसले तर ते नक्कीच आता शोधायला मला खालती येतील तेव्हा आता अर्जुन अश्विन ला चैतन्यला हे आयडिया खूपच आवडते आणि त्यानंतर अश्विन फोन करतो अर्जुन तिकडे फोन पण उचलतो आणि पाहतो तर सायली बाजूला नुसते आणि अर्जुन खूपच घाबरतो आणि विचार करतो की मिसेस सायलीना काही झालं तर नसेल ना काही प्रॉब्लेम तर नाही ना, आहे ना खालती आणि अर्जुन खालती येतो तर तिथे आता लाईट्स ऑफ असतात आणि कोणीही नसतं अर्जुन सर्वांना हाका मारत असतो परंतु कोणीही तिथे नसतं आणि अचानकपणे आता लाईट्स ऑन होतात आणि सर्वच जण मोठ्या मोठ्याने अर्जुनला हॅप्पी बर्थडे म्हणून विश करायला लागतात त्यानंतर चैतन्य अश्विन अस्मिता प्रताप कल्पना तेही अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात आणि आता हे सरप्राईज पाहून अर्जुन खूपच खुश होतो अर्जुन प्रत्येकाला तर भेटत असतो परंतु त्याचं लक्ष सायलीकडेच असतं आणि सायलीने दिलेले सरप्राईज अर्जुनला खूप आवडतं तर आता अर्जुन खूप खुश असतो आणि वाढदिवसाची केलेली जय्यत तयारी पाहून तो, तो म्हणायला लागतो की मला असं वाटलं की घरातील तुम्ही सर्वजण जण माझा वाढदिवस विसरलात की काय आणि ह्या वर्षी माझा वाढदिवस आता सेलिब्रेटच होणार नाही परंतु तुम्ही तर खरंच खूप छान तयार केली आहे तेव्हा अश्विन म्हणतो आम्ही नाही तुझ्या बायकोने तयार केली आहे आम्ही फक्त तिला थोडीशी मदत केली तेव्हा अर्जुन सायलीकडे पाहायला लागतो तर आता अस्मिताजमा जळफळाटच होतात परंतु अचानकपणे सायलीच्या उचक्या परत सुरुवात होते तेव्हा आता विमल म्हणायला लागते की अर्जुन दादा सायली ताईंची आमच्या किती आठवण काढाला तर तरी बास करा म्हणजे किती वेळ झाला त्यांच्या उचकीत थांबत नाहीये तेव्हा आता चैतन्य अर्जुनला मुदाम चिडवायला लागतो आणि म्हणायला लागतो की अर्जुन असं करतोस तू घरी तेव्हा आता अश्विन म्हणायला लागतो की अरे नाही ना म्हणजे वहिनीला ना दादाला हवं तसं विश करायला येत नाहीये म्हणून ती तिच्या उचक्याचं एक्सप्रेशन देते अर्जुनला आणि सायलीला आता घरातील सर्वच जण चिडवायला लागलेले असतात तर अस्मिता म्हणते काय चाललं आहे तुमचं केक काय आपण दोन चार दिवसानंतर कट केला तरी चालेल परंतु तुमच्या सायली अर्जुनचं प्रेम जेवढं उतू जात आहे ना तेवढं आता चालूच राहू द्या त्यावेळी आता अर्जुन म्हणतो की अस्मिता ताई असं काही नाही आहे मी ना केक कट करतो परंतु तुला, तुला खूप थोडासा देणार आहे त्यावर आता सर्वजण हसायला लागतात तर आता कल्पना अर्जुनला केक कटिंग करायला सांगते अर्जुन केक कट करत असताना अचानक त्याला रविराजांची खूप आठवण येते कारण प्रत्येक वाढदिवस रविराजांच्या विना अर्जुने कधीही साजरा केलेला नसतो आणि एकेवेळी तर रविराज आलेले नसतात तेव्हा अर्जुन स्वतःचा वाढदिवस सोडून रविराजांची भेट घेण्यासाठी गेलेला असतो तर आता अर्जुनचं लक्ष बाहेरच असतं कधी एकदा रविराज येत आहेत आणि कधी एकदा मी त्यांना पाहतोय असं अर्जुनला पाहून खूप खुश होतात तर आता प्रिया ही सोबत आल्यामुळे अर्जुनला खूप राग आलेला असतो आणि अस्मिता म्हणायला अगतनवी मला वाटलं की तुम्ही येणारच नाही आज खरंच मला खूप आनंद झाला आहे तर विमल म्हणते की सायता तुम्हाला एक गोष्ट इथे लक्षात येते का म्हणजे रविराज सर इथे आले आणि तुमची उचकी थांबली तेव्हा आता सर्वच जण म्हणायला लागतात की हो तुझी उचकी थांबली सायली तेव्हा आता अस्मिता म्हणते योगा योगायोगा आहे हा बाकी आणखीन काहीच नाही तेव्हा अर्जुन पण म्हणतो हो हा फक्त एक कोइन्सिडंट आहे बाकी यात मध्ये एवढं उत्साही होण्यासारखं काहीच नाही घडलेलं तर इतक्यात कल्पना म्हणायला लागते रविराज भाऊजी तुम्ही आलात आमच्या मंत्राचा मान ठेवून आम्ही खरंच खूप आम्हाला छान वाटतं आहे तेव्हा आता अर्जुनला लक्षात येतं की प्रताप आणि कल्पनाने रविराजांना इथे बोलावला आहे तर अस्मिता म्हणायला लागते की परंतु तर मी तुला एक गोष्ट सांगू का आता अर्जुनचा वाढदिवस दरवेळी सारखा साजरा नाही होणार तो केक बघ किती बोरिंग आहे सायलीने स्वतः बनवला आहे तेव्हा अर्जुनला खूपच राग आहे लागलेला असतो तर आता प्रियामध्ये आगतीला आश्रमात असल्यापासूनच सवय आहे म्हणजे प्रत्येकाचा वाढदिवस कोणाचाही असला तरी मी तिला सतत म्हणायचे की आपण कुठेतरी बाहेर जेवायला जाऊया परंतु तिला सगळं काही स्वतःच करायचं असतं तेव्हा कल्पना आता प्रियाला आणि अस्मिताला चांगलंच तोंडावर पाडते आणि सायलीची बाजू घेऊन म्हणायला लागते की अशा वेळेला ना आपल्या माणसांसाठी आपण केलेली प्रत्येक गोष्ट खूप छान असते खूप स्पेशल असत आणि प्रत्येक गोष्ट आपल्या माणसासाठी आपणच केली पाहिजे ना तर इतक्यात अश्विन आता रविराजाने म्हणतो अरे रविराज काका परंतु तू काहीच बोलत नाहीये तेव्हा आता रविराज म्हणतो पुरणाईच्या नातवाच्या वाढदिवसाला आलो आहे ना मी तेव्हा आता अर्जुनला खूपच वाईट वाटतं तर आता प्रताप हे सर्व काही टाळण्यासाठी म्हणायला लागतो रविराज चल चल पटकन आणि अर्जुन तू उभा का आहेस अरे के कटकट पटकन तेव्हा आता अर्जुन केक कट करायला लागतो तर आता चैतन्य आणि अश्विन दोघेही व्हिडिओ काढायला लागतात सर्वजण अर्जुनला आता विश करत असतात अर्जुन केक तर कट करतो परंतु त्याचं लक्ष प्रतिमाच्या फोटोकडे जातं आणि तो म्हणायला लागतो की दरवर्षी मी प्रतिमा त्याला खूप मिस करतो माझ्या वाढदिवसादिवशी आणि यावेळेस तर सुद्धा इथे नाही आहे ममा तू एक काम करतेस का पूर्णाईला आत्ता फोन करणं व्हिडिओ कॉल करणं मला तिला बोट बोललं तर मला खूप बरं वाटेल तेव्हा आता प्रिया अचानक म्हणते की अर्जुन अरे पण पूर्णाजी झोपली असेल ना म्हणजे बारा वाजले आहेत तेव्हा अर्जुन म्हणतो की पहिल्यांदा तू काहीतरी चांगलं बोलले आहेस आणि ते मला पटलं आहे तर लगेचच नाटकी प्रिया नरण्याचं नाटक करत म्हणायला लागते खरंच मला माझ्या आईची पण आणि पूर्णाजीची सुद्धा आता खरंच खूप आठवण येते आहे परंतु त्याचवेळी सायली म्हणते रविराज सर तुम्ही काळजी नका करू कारण पूर्णाजी तर प्रतिमात्या परत याव्या म्हणून कुलदेवीला अभिषेक करण्यासाठी गेले आहेत ना त्या लवकर परत येतील आणि प्रतिमा हत्या सुद्धा लवकर परत येतील आणि पुढचा वाढदिवस आपण मिळून साजरा करूयात सर्वजण मिळून तेव्हा आता कल्पना म्हणते हो रविराज भाऊजी सायली म्हणते ना ते बरोबर आहे आणि पुढचा वर्षाचा दिवस हा आनंदात आपण सर्वजण साजरा करूयात आपली प्रतिमा नक्की आपल्यापाशी परत येईल तर प्रिया आता तिथे सायलीवरती खूप जळायला लागते म्हणते की झालं प्रत्येक वेळी हिला ना सर्व काही क्रेडिट स्वतःच घ्यायचं असतं तर आता सायलीच्या बोलण्याने अर्जुनच्या मनावरचे जे काही घाव असतात ते जरासे पुसले गेलेले असतात आणि अर्जुनचा चेहरा परत एकदा खोलतो तर आता सर्वजण अपसेट असतात खूप तेव्हा चैतन्य म्हणतो अरे अर्जुन तू केक घेऊन का उभा आहेस भरव ना चल बरोबर पटकन सर्वांना केक भरव आणि तेव्हा आता अर्जुन लगेच प्रताप कल्पना चैतन्य सुदा अर्जुन अस्मिताला सुद्धा केक भरवतो आणि ते सर्वजणी अर्जुनला केक भरवतात तर आता प्रिया उगाच समोर जाते अर्जुन ज्या आणि त्याला केक भरवायला लागते परंतु अर्जुन आता तिला म्हणतो की थँक यू माझं पोट भरलं आहे आणि प्रियाच्या हातून अजिबात तू केक खात नाही तेव्हा प्रियाला खूपच वाईट वाटतं तर त्यानंतर अश्विन आता म्हणायला लागतो सायलीला की अगं सायली बहिणी तू तिथे काय करतेस कस अगं तू केक भरवणार त्याला तु अगं तुझी टर्न आहे ना आता तेव्हा आता सर्वच जण सायलीला आग्रह करत असतात अर्जुनला केक भरवण्यासाठी अर्जुन खूपच लाजायला लागतो तेव्हा आता सायली जाते आणि अर्जुनला केक भरवत असतानाच अचानक ती कल्पनाकडे पाहते तर त्याचवेळी सायलीच्या हातून अर्जुनच्या गालाला केक लागतो तेव्हा सर्वच जण सायलीवरती हसायला लागतात आणि चैतन्य अश्विन म्हणायला अर्जुन आणि जे काही मस्ती करत असतात ते सर्व काही आठवत असत आणि तो मनात विचार करत म्हणतो प्रतिमा आता तुला खूप दिवस वाट बघायला लावणार आहे मी लवकरात लवकर तुझा शोध घेईन तर प्रताप म्हणतो की रविराज अरे कसल्या विचारामध्ये गुंतून पडला आहे तेव्हा रविराज म्हणत असतात की नाही तर इकडे आता सायली खूपच लाजत असते तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता रविराजाने इकडे खूपच राग आलेला असतो अर्जुनने प्रियाचा इन्सल्ट केल्याचा आणि तो आता रागाने निघून चाललेला असतो त्याचवेळी सायली म्हणते की थांबा सर आणि सायली समोर येते तर तिकडे आता अचानकपणे प्रतिमा उठून बाहेर जात असताना क तिथे कुसुमला जाग येते आणि ती म्हणायला ला लागते कविता ताई अहो इतक्या उशिरा कुठे जात आहात तुम्ही तेव्हा प्रतिमा सांगते खुनवून की मी मंदिरात जात आहे तर इकडे आता सायली रविराज नमस्कार करते आणि त्याच वेळी आता रविराज नकळतपणे सायलीला आयुष्यमान भव म्हणून आशीर्वाद देऊन जातात तर सायलीला स्वतःच्या वाढदिवसा दिवशी प्रतिमा आणि रविराज म्हणजे आई वडिलांकडून दोघांकडूनही आशीर्वाद मिळालेला